नवरात्रीचा शब्दशः अर्थ म्हणजे नवरात्र. प्रत्येक महिन्याला अमावस्येच्या दिवसानंतर त्यानंतर दिवस मोजले जातात आणि नवव्या दिवसाला म्हणतात नवमी. हे नऊ दिवस स्त्री तत्वाचे मानले जातात. दसरा हा ह्याबद्दल आहे. कर्नाटकमध्ये चामुंडीबद्दल आहे, बंगालमध्ये दुर्गेबद्दल आहे, पण मुळात हा दिवस देवीबद्दल आहे, ईश्वरी स्त्री तत्वाबद्दल आहे. कारण हा चतुर्थांश भाग तिचा असतो. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धामधला हा चतुर्थांश भाग सौम्य होतो, कारण आत्तापासून पुढे त्याला सर्वात कमी सूर्यप्रकाश मिळतो. म्हणून सर्व काही सौम्य आणि स्त्री प्रकृतीचं बनतं. ते असं भडक नसतं. तर देवीची आराधना संपूर्ण जगभर होत होती एकेकाळी, पण दुर्दैवाने एक प्रकारचा अतिमहत्वाकांक्षी दृष्टिकोन रूढ झाला. अगदी धर्मासाठी सुद्धा बाकी सर्वच गोष्टींप्रमाणे कुणावर विजय मिळवणं हाच विचार प्रबळ झाला. जेव्हा लोक अशा मोहिमेवर निघू लागले, त्यांनी स्त्री तत्वाला पृथ्वी तलावरून जाळून नष्ट केलं. आपण हे असं बनवलंय की पुरुषी होणं हाच यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग आहे. आणि आपण स्त्रियांना सुद्धा आजकाल खूप पुरुषी व्हायला लावलंय, त्यांच्या दृष्टिकोनात, धारणेत, भावनेत आणि विचारांमध्ये. कारण कुठेतरी आपण सगळ्यांचीही समजूत केली आहे की पुरुषी गुण हाच यशस्वी होण्याचा मार्ग आहे. विजय मिळवणं हा काही मार्ग नाही आहे, आपलंसं करून घेणं हा मार्ग आहे. तुम्ही संपूर्ण पृथ्वीवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करताय, त्यातूनच सगळा अनर्थ ओढावलाय. जर स्त्री तत्व जास्त प्रबळ असलं असतं किंवा निदान समतोल असलं असतं, तर मला नाही वाटत की आपल्याला पर्यावरणाच्या काही समस्या असल्या असत्या. कारण स्त्री तत्व आणि धरतीची पूजा एकत्रच राहिलेली आहे नेहमीच. ज्या संस्कृतींनी धरतीकडे आई म्हणून पाहिलं आणि तिला वंदनीय समजलं, त्यांनी कधीच पर्यावरणाला जास्त हानी पोहोचवली नाही. फक्त तेच ज्यांनी कुणावर विजय मिळवणं हाच जीवनाचा मार्ग समजला, त्याच ठिकाणी ह्या गोष्टी घडल्या. पृथ्वीचं एवढं सगळं नुकसान करून अर्ध्या लोकसंख्येला नीट खायलासुद्धा मिळत नाही. पुरेसं अन्न आहे या पृथ्वीवर, पण तरी अर्धी लोकं नीट खाऊ शकत नाहीत. जर स्त्री तत्व प्रबळ असलं असतं तर सगळ्यांना नक्कीच खायला मिळालं असतं. जर स्त्री तत्व प्रबळ असलं असतं, करुणा, प्रेम आणि सौंदर्य दृष्टी प्रबळ असली असती, विजय मिळवणं नाही. जर स्त्री तत्वाला या धरतीवर आणखी अभिव्यक्ती मिळाली तर कदाचित आपलं स्टॉक मार्केट 20,000 पर्यंत पोहोचणार नाही, पण जास्त लोकांच्या चेहऱ्यावर हास्य दिसेल, थोडे जास्त आनंदी असतील, आणखी थोडे प्रेमळ असतील, जीवन थोडं आणखी सुंदर बनेल, जे मुळातच आपल्याला हवं आहे, नाही का? शेवटी ह्या सगळ्याच गोष्टी मानवी कल्याणासाठी केल्या जात आहेत, पण त्याचा पूर्णपणे विसर पडलाय. कारण पुरुष तत्वाची प्रकृती अशीच आहे की तो असंच चालत राहतो एकाच दिशेने. स्त्री तत्व कुठेही पोहोचायचा प्रयत्न करत नसतं. स्त्री तत्व आहे तिथे, सुखी असतं. हा खूप मोठा फरक आहे. जर ह्या दोन गोष्टींचा समतोल असला तर आपण कुठेतरी जाऊ शकतो आणि सध्या जिथे आहोत त्याचा आनंदही घेऊ शकतो. हेच घडायची गरज आहे जगामध्ये.